मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती शस्त्रक्रिया पार पाडली जाते आहे. मुंबईच्या एचएन रिलायन्स रुग्णालयामध्ये ही शस्त्रक्रिया सुरू झाली आहे. ज्येष्ठ आर्थोसर्जन डॉक्टर शेखर भोजराज हे उद्धव ठाकरे यांच्यावरती ऑपरेशन करतात. मानेच्या दुखण्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परवाच रुग्णालयामध्ये दाखल झालेत. मुख्यमंत्र्यांना काही काळापासून मानेचं आणि पाठीचं दुखणं बळावू लागलेलं होतं. त्यांच्यावरती आज शस्त्रक्रिया पार पडते. मुंबईच्या एचएन रुग्णालयामध्ये एचएन रिलायन्स रुग्णालयामध्ये ही शस्त्रक्रिया सुरू झाली आहे. याविषयीचे अपडेट देण्यासाठी अमे राणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अमे, डॉक्टरांकडनं हॉस्पिटल प्रशासनाकडनं काही माहिती मिळू शकलेली आहे का? किती वेळ साधारणतः हे ऑपरेशन चालेल? ज्ञानदा, साधारणतः 8 ते 9 वाजेपर्यंत या ऑपरेशनची वेळ होती, त्यामुळे हे ऑपरेशन नक्कीच सुरू झालेलं आहे. मात्र ते किती वेळ चालेल याबाबत डॉक्टरांकडनं किंवा रुग्णालय प्रशासनाकडनं अजूनही अधिकृतरित्या दुजोरा मिळालेला नाही आहे. पण आपण एच एन रुग्णालयाच्या बाहेरची आणि आतली सुरक्षा व्यवस्था पाहू शकतो, कारण की साहजिकच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इथं ॲडमिट असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया होत असल्यानं संपूर्ण हॉस्पिटलला पोलिसांच्या एका छावणीचं रूप आहे आणि त्या दृष्टीनं मोठा पोलीस बंदोबस्तसुद्धा इथे पाहायला मिळतो आहे. या रुग्णालयाच्या 19व्या मजल्यावरती मुख्यमंत्र्यांना एका विशेष कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती मिळत होती आणि सकाळीच त्यांच्यावर जी शस्त्रक्रिया होती त्यासाठी त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये सुद्धा नेण्यात आलेलं आहे. त्यांचे कुटुंबीय त्यांच्यासोबत असतील अशी माहिती आहे आणि त्यानुसार मिलिंद नार्वेकर सुद्धा इथं उपस्थित आहेत अशी माहिती मिळते. परंतु याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही आहे. आपल्याला माहिती आहे की गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री हे मानेच्या आणि पाठीच्या त्रासापासून त्रस्त होते आणि गेल्या काही दिवसात हा त्रास अधिक बळावल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रियेची ही वेळ आलेली आहे. गेल्या 1.5-2 वर्षात सततच्या बैठका, ऑनलाईन बैठका असतील, दौरे असतील, यानं कुठे ना कुठेतरी उद्धव ठाकरे यांच्या शरीरावर ताण पडणं अपेक्षित होतं. त्यांची वैद्यकीय हिस्ट्री, मेडिकल हिस्ट्रीसुद्धा पाहता त्यांच्यावर एक काही वर्षांपूर्वी एक मोठी शस्त्रक्रियासुद्धा करण्यात आली होती, स्टेंट टाकण्यात आले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ही एक शस्त्रक्रिया होते. मात्र ही शस्त्रक्रिया जरी असली तरी ते चिंतेचं कारण नाही असं डॉक्टरांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आजची शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुढच्या जवळपास 48 तासांच्या ऑब्झर्वेशन नंतर मुख्यमंत्र्यांना इथून डिस्चार्ज मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते. ज्ञानदा, अमे, धन्यवाद. ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.